भाजपचे प्रभाग चारचे नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी यांचा वाढदिवस सर्व मित्र परिवार समवेत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी पंचवटीतील वाल्मिकी नगर येथे गरीब विद्यार्थ्यांना अल्प उपहार खाऊ तसेच फळ वाटप करण्यात आली. येथील कुष्ठपीडितांना व महिलांना गरिबांना पिवळे रेशन कार्ड वाटप करण्यात आले. याविषयी भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी अधिक माहिती दिली. आमचा प्रभाग क्रमांक 4 ची प्रामुख्याने रचना जर आपण बघाल तर 80% हा गरीब वस्ती लोकवस्ती असलेला आमचा परिसर आहे. त्यामुळे आम्ही साधारणतः 6-7 महिन्यापूर्वी एक मानस केला होता की आमच्या गरिबांचे जे रेशन कार्ड जे फाटले असतील, काहींना नवीन काढायचे असतील किंवा काहींना धान्य चालू नाही, तर अशा सर्वांचे आम्ही नियोजन करून आणि एक शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला होता. आणि या सर्व रेशन कार्डचा व धान्याचा आम्ही गेल्या 6-7 महिन्यात चारही नगरसेवकांनी पाठपुरावा करून आमच्या या गरीब जनतेला नवीन रेशन कार्ड पिवळं असेल केशरी असेल ते मिळवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. त्यानंतर धान्य चालू करण्यासाठी आम्ही या 6-7 महिन्यात पाठपुरावा करून आज हेमंतांनाच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही या सर्व नागरिकांना ते वितरित करीत आहोत. आणि याचं प्रामुख्याने असं सांगता येईल की या सर्वांसाठी लागणारी जी शासकीय फी आहे ही आम्ही चौघाही नगरसेवकांनी आमच्या मानधनातून तिथे दिलेली आहे. आणि या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद यांनी आम्हाला जो निवडून दिला त्याची एक छोट्याशा रूपाने परतफेड करण्याचा आम्ही चारही नगरसेवकांनी प्रयत्न केलेला आहे. आणि याचं विशेष असं की आमचे ज्येष्ठ नगरसेवक हेमंतांना शेट्टी यांचा आज वाढदिवस आहे. आणि विशेष म्हणजे ते कुष्ठपीडित जनतेसाठी विशेष असे कार्य गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत, त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे. आणि या सर्व गोरगरीब जनतेच्या वतीने आणि आमच्या कुष्ठपीडित जनतेच्या वतीने आम्ही हेमंतांना उदंड आयुष्य लावो, त्यांचं शरीर संपत्ती उत्कृष्ट राहो अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. त्याचप्रमाणे शिक्षण मंडळ सभापती सरिता सोनवणे यांनी देखील हेमंत अण्णा यांना शुभेच्छा दिल्या. प्रभाग क्रमांक 4 हा जो आमचा एरिया आहे इथे सर्व आमचे गोरगरीब लोक राहतात आणि त्यांच्या मागे आमच्यासारखे अण्णा जगदीश अण्णा हेमंत अण्णा शेट्टी हे कायम उभे आहेत. जेव्हा जेव्हा आम्ही लोक आमच्याकडे आले, अण्णांकडे आले, जगदीश अण्णांकडे आले, त्यांच्या ज्या कैफियत होत्या त्या त्यांनी मांडल्या आणि दोन्ही अण्णांनी मिळून किंवा आमचं सहकार्य शांताताई आहे शंकर दादा आहे वगैरे आम्ही सगळे मिळून तो सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि याच्याही पुढे आम्ही प्रयत्न करीत राहू. आणि सदा यांची साथ आम्हाला जर मिळाली तर आम्ही अनेक चांगले चांगले उपक्रम इथे राबवणार आहोत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही चारही नगरसेवक एक आहोत. चार जरी असले तरी चौघांचं काम आमचं एक आहे. एका दिलाने एका मनाने सर्वांनी सगळे आम्ही काम करत आहोत आणि पुढेही करत राहणार याचा आम्ही तुम्हाला विश्वास देतो. जनतेने जे आम्हाला सहकार्य दिले त्यांचा कुठेही आम्ही अनादर होऊ देणार नाही. आम्ही कायम त्यांच्या हाकेला धावून जाणार असं आश्वासन देते. आणि आज आमच्या हेमंत अण्णांचा जो वाढदिवस आहे त्यांना आमच्या सर्व जनतेकडनं खूप 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 शुभेच्छा. अण्णा असेच मोठे व्हा आणि सर्वांवर मायेची छाया असू द्या एवढं मी तुम्हाला विनंती करते. थांबते, धन्यवाद. यावेळी नगरसेवक हेमंत शेट्टी यांनी सर्वांचे आभार मानले. प्रभाग 4 मध्ये धान्य या रेशन कार्ड वाटण्याचा जो प्रोग्राम ठेवलेला आहे जगदीश भाऊ, ताई शंकर भाऊ, किरणांनी हे माझ्या वाढदिवसाच्या निमित्त तर त्याची वाटप इथं ठेवण्यात आलेली आहे. ते गेल्या 4-5 महिन्यापासून काम चालू होतं आणि जे काही राहिलेले लोक आहे
एक धान्य नाही भेटत का, राशन नाही त्यांचं फाटलेलं आहे, त्यांचं पण काम पुढं करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शंकर हिरे, किरण सोनोने, छबू नाना गावंड, सुनील बेलसरे, बंटी खरडे, बबलू शेलार, मनोज हिरे, सागर दिघे, बबलू साबळे आदींसह हेमंत अण्णा शेट्टी यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. 9 न्यूज करिता प्रतिनिधी प्रवीण काळवांडे, नाशिक.